टॉन्सिलच्या वेदना थांबवण्यासाठी करा हा घरगुती उपाय. नमस्कार, आरोग्यदा आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. हिवाळा सुरू झाल्यानंतर किंवा अति थंड अति गरम पदार्थांचे सेवन केल्यानंतर घशामध्ये इन्फेक्शन होते, घसाळा दुखायला लागतो आणि यामुळे अगदी बोलणे किंवा जेवण करणे देखील जिकरीचे वाटू लागते. घशामधील टॉन्सिलला झालेले असे इन्फेक्शन नष्ट करण्यासाठी आज आपण एक अतिशय प्रभावी असा घरगुती उपाय जाणून घेणार आहोत, जो अगदी तुम्ही दिवसातून कधीही करू शकता. असा हा उपाय बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे लसूण. आपण साधारण 5 ते 6 लसणाच्या सोललेल्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घ्यायच्या आहेत. मित्रांनो, घरगुती उपायांमध्ये अनेक आजारांवर वापरला जाणारा हा लसूण टॉन्सिलचे इन्फेक्शन देखील कमी करण्यास मदत करतो. लसणामधील अँटीबॅक्टेरियल आणि हिलिंग प्रॉपर्टीजमुळे घशामधील सूज आणि इन्फेक्शन नष्ट होऊन जाते. लसूण बारीक कुटल्यानंतर आपण एक भांडे घेऊन त्यामध्ये 1 ग्लास एवढे पाणी घ्यायचे आहे. यानंतर आपण बारीक केलेला लसूण या पाण्यामध्ये ॲड करून हे पाणी एकदा उकळवून घ्यायचे आहे. मित्रांनो, लसूण हा अगदी प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात उपलब्ध होणारा पदार्थ आहे. टॉन्सिलचे इन्फेक्शन तुम्हाला किंवा तुमच्या घरातील इतर कोणालाही जाणवायला लागल्यानंतर लगेचच तुम्ही हा उपाय करू शकता, जेणेकरून पुढील होणारा त्रास वाचणार आहे. याशिवाय तुमच्या रेग्युलर औषधोपचाराबरोबर देखील हा उपाय तुम्ही करू शकता. पाणी उकळवून लसणाचा अर्क त्यामध्ये उतरल्यानंतर उकळवणे थांबवायचे आहे आणि ते अगदी कोमट होऊ द्यायचे आहे. यानंतर हे पाणी गाळून घ्यायचे आहे. आता आपला हा उपाय तयार झाला. दिवसातून अगदी कधीही या औषधी पाण्याने गुळण्या केला, गरारे केले तर तुमचे टॉन्सिलचे दुखणे कमी झाल्याचा तुम्हाला अनुभव येईल. तुम्हाला सोसवेल इतपत या कोमट पाण्याने तुम्ही पुढील 2 ते 3 दिवस आणि दिवसातून 2 वेळा हा उपाय केला तर तुमचे टॉन्सिलचे इन्फेक्शन कायमचे बरे होण्यास मदत होईल. धन्यवाद.